धुळे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने पावसामुळे रस्त्यांवरील खड्ड्यांचा अंदाज येत नसल्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढत आहे, त्यामुळे रस्त्यांवरील खड्डे बुजवणे अत्यंत आवश्यक आहे अशी मागणी करत आयुक्त देविदास टेकाळे यांना या संदर्भाचं निवेदन देण्यात आलं. निवेदन देतेवेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव युवराज करंकाळ, विरोधी पक्षनेते साबीर शेख, मुजफ्फर हुसेन, विमलताई बेडसे, मुकुंद कोळवले, हरी अजळकर, मच्छिंद्र एडावकर, आनंद जावडेकर, प्रकाश शर्मा, सुरेश बैसाणे, नगरसेवक शब्बीर पिंजारी, आसिफ मोमीन, सादिक शेख आदी उपस्थित होते. महापालिकेचा गलथान कारभार आपण 2.5 वर्षापासून बघतोय. 2.5-3 वर्ष झाले महापालिकेचा कसा कारभार चालू आहे. आपण सगळ्या आपल्या वृत्तपत्रांमध्ये आणि वृत्तवाहिनींमध्ये रोज येत असतं. आम्ही काँग्रेस पक्षाच्या वतीने या ठिकाणी लोकशाही पद्धतीने निवेदन द्यायला आलो आयुक्त साहेबांना. धुळे शहरात वाढलेले खड्डे नदीसारखे खड्डे झालेले आहेत आणि 8-8 दिवस सगळ्या प्रभागांमध्ये पाणी येत नाही. 8-8 दिवस पाणी आपल्याकडे मुबलक आहे. धुळे शहरासारखं नशीबवान शहर नाही आहे की ज्या ठिकाणी चारही बाजूने आपल्याकडे पाणी उपलब्ध आहे. दुसऱ्या ठिकाणी आपल्या आया बहिणींना अंडी घेऊन लांब लांब 1-1 किलोमीटर जावं लागतं तशी आज आपली परिस्थिती नाही. परंतु तसं असताना सुद्धा या ठिकाणी महापालिकेचं बिलकुल नियोजन नाही आहे. नियोजन नसल्यामुळे 8-8 दिवस पाणी येत नाही. मागच्याच वर्षी आम्ही काँग्रेस पक्षाच्या वतीने निवेदन दिलं होतं. डेंग्यूमध्ये बरेच लहान लहान बालकं हे मृत्यूमुखी पडले होते. म्हणून आम्ही आयुक्त साहेबांना आज अगोदरच कल्पना दिली की आपण अगोदरच आरोग्य विभागाची जर आपण माहिती घेऊन फॉगिंग सुरू केलं, केमिकल जास्त आणि डिझेल कमी असं वापरून जर तुम्ही हे केलं तर आत्तापासून त्याच्यावर नियोजन केलं तर डेंग्यूचा प्रभाव स्लम एरियामध्ये झोपडपट्टीमध्ये आणि गटारींमुळे जे डास वाढतात कॉलनी एरियांमध्ये ओपन स्पेसवर तर ते वाढणार नाही. प्रभाग वाईज आपण फॉगिंगची सुरुवात आपण केली पाहिजे असं आम्ही काँग्रेस पक्षाच्या वतीने त्यांना निवेदन दिलं.